महाराजांचे मंदिर आहे आणि आपण त्या ठिकाणी आज आलेलो आहोत. तर चला या ठिकाणी एक बाबा भेटलेत मला, तर त्यांच्याशी आपण चर्चा करूया. बाबा, या मंदिराबद्दल एक विशेष माहिती आम्हाला द्या. विशेष म्हणजे माहिती अशी आहे, हे दैवत पुरातन काळी या देवाला येत नव्हते यायचे. जे वेळेला देव जळीत तळीत पाषाणी झाले, ते वेळेला शंकर ज्योतिरूपाने प्रगट झाले. त्या वेळेला ही पिंड आहे ज्योतिरूपाची. आज 4 वर्षे 5 वर्षे झाले त्याचं उत्तर मला मिळून गेलं. हा पृथ्वीवर पर्वत एकच आहे, डबल नाहीये. तर त्यांनी सांगितलं उत्तरखंडात आहे. म्हटलं नाही. ज्यांनी रत्न रत्री श्रीजी त्याला माहिती कुठे आहे तो मानवाला नाही सांगता येत. हा कैलास तुम्हाला सांगितलं, केल्या कर्माची झाडी जाते कैलासात. ठिकाण दिलं का तुम्हाला? नाही दिलं. मग त्यांच्या ज्यांनी काय पृथ्वीचे रत्न रचली त्यांच्या तोंडचं वाक्य हे खाली जाणार नाही, हे आज उदयाला येऊ राहिलंय. हा कैलास पर्वत कवडेश्वर, याचा विचार आजपर्यंत लोक करून राहिले नाही. आपण जर बोललो तर लोक टीका मानतात, तर त्या करताना भगवंत करून घेऊ राहिलाय. आज 27 तारखेला काय असेल ते मोकळं होणार आहे. त्यांनी जे सांगितलेल्या वस्तू कैलासाच्या, जिथं कवडेवाडी तिथं कैलास पर्वत असं त्यांनी सांगितलं, हे देवाचं वाक्य आहे. जिथं कवडेवाडी सांगितली तिथं कैलास पर्वत सांगितलेलं त्यांनी, ती कवडेवाडी
आणि त्यांचं भैर्य येणं जाण्याचं निमे डोंगरापासून ते पिंडीपर्यंत हे मोकळं करायचं त्यांनी सांगितलंय. त्यांचे तर मुहूर्त करून घेतलं चैत्री पौर्णिमेला, पण 27 गुरुपुष्य अमृत या मुहूर्तावर मोकळे करायचंय. बघा याच्यात काय असेल ते ठरवा तुम्ही, मग जगात नाही ते इथे येऊन बसलं महाराष्ट्रात भारतात किती भवितव्य मोठं विशेष आहे. हा विशेष आहे, मग आता बघा भाऊ आता काय असेल ते तुम्ही करा. येडे येत बोलून घेतले, येडे मुखी येत बोलून घेतले, येडेच्या मुखून भगवंत कैलास प्रगट करतोय हा विचार करा तुम्ही. पण मानवाला शब्दाला विश्वास नाहीये, परंतु भारताचं महाराष्ट्र भवितव्य फार मोठं आहे. मग काय ते कारण हे कवडा पिंपळगा कवडेश्वर. हा नाही, कारण कसं होतं काय काय वेळेस शांजापूर नेताना लोक काय म्हणतात नाही शांजापूरचा परिसर फार गावाला खेळतो हा का कवडेश्वर आणि कवडा पिंपळगाव ही काही सीमा. जसं आता लोणी वेलीच्या खाली एक कवडेश्वर मंदिर आलं, इकून दैत नाही हे दैत ना सारवळ पाठीमागे राहील. अच्छा सारवळ पाठीमागे राहिली हे दैत ना शिवा आणि ही सीमा आली इथून. अच्छा हा का परिसर हा पिंपळगाव कवडा असं आहे. नाही नाही खाली ते लोणी हवलेलं एक मंदिर आहे खाली बघा. ते 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 इकडे राहिले हा ते तिकडून राहिले शंभूचं मंदिर. हा ते शंभू मंदिर, शंभू मंदिर तिथं पण तिथं पण कवडेश्वर मंदिर असं लिहिलेलं आहे. हा हा कारण मी तिथलं पण शूट केलं होतं एक 2 महिन्यापूर्वी. हा हा माझे मित्र म्हटलं की एकदा शंभू मंदिर पूर्वी शंभू मंदिर कवडेश्वर इथं त्याला शंभूचं नाव लोणीचं शंभू असं. ठीक आहे धन्यवाद बरं का. हा बस जय जय हो शंकरा.